रोज धार लावतात त्याला मशीन वाल्याचं ना शार्प असते शार्प असते शार्प असते पोलीस पण असतात ना असतात आणि आपले जे आहेत ना थोडे हे बचाव करता चाल त्याची गाडी बिडी उचलून टाकली होती गाडी मध्ये तो शांत झाला बाजूला गेला तो चाकू घेऊन आला कोणाच्या लक्षात नाही आला डोक्यावरण्यासाठी हात तुमच्या घरा बोलणं झालं ना त्याचे गावे असेल बाकीचे शिंदे साहेब काय सांगायला तो हल्ला झालेला आहे खंबे मॅडमवर सहाय्यक आयुक्त आज तुम्ही डॉक्टरांशी बातचीत केलेली आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काय नेमकी स्थिती आहे तब्येत कशी आहे तब्येत आता ऑपरेशन थिएटरला आहे तब्येत चांगली आहे डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे जी बोटं सुटलेली आहे ती ऑपरेशन आहे जीवाला धोका नाही आहे एकंदरीत जो काही प्रकार झाला तो अतिशय जीवघेणा हल्ला झालेला आहे भ्याड हल्ला आहे एका कर्तव्यावर असलेल्या आयएक आयुक्त महिलेवर इकडे माजीवाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त होत्या आणि अनधिक फेरीवाल्यांवर कारवाई करत असतो अशा प्रकारचा भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत भाड आहे त्याही त्याचे बोट तुटलेले आहेत त्याच्यावरही ते उपचार सुरू आहेत एकंदरीत सर्व महापालिकेचे अधिकारी कमिशनर आणि सगळे सुरुवातीला वेदांतला ॲडमिट केलं होतं परंतु तातडीने या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे आणि या ठिकाणी योग्य उपचार सुरू आहे हल्लेखोराला अटक केलेली आहे पोलिसांशी आपली बातचीत झालेली आहे मी पोलीस आयुक्तांशी बोललो आणि त्यांनाही मी सूचना दिल्या की अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला एका महिलेवर करणं खरं म्हणजे ही एक दुर्दैवी घटना आहे त्यामुळे अशा प्रकारचं धाडस पुन्हा हिंमत कोणी करू नये अशा प्रकारची कठोर कारवाई त्याच्यावर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याला अरेस्ट झालेली आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची कठोर कारवाई गुन्हेगारावर झाल्यानंतर मी अशा प्रकारचं धाडस करणार नाही सर यापूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे वारंवार हल्ले झाले काय नेमकं कडक पाऊल उचलले पाहिजे काय कडक पाऊल म्हणजे आता त्यांना कारवाई करताना देखील त्यांना असं वाटत असेल की कारण अशा प्रकारचा हल्ला केल्यानंतर कारवाई थांबेल परंतु महापालिका प्रशासन अशा प्रकारच्या हल्ल्यांना घाबरणार नाही पण प्रशासन त्या सहाय्यक आयुक्तांच्या पाठीशी आहे शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे पूर्णपणे यापुढे देखील भविष्यामध्ये अशा प्रकारची कारवाई सुरू राहील आणि ज्यांना नियमितपणे जे हॉकर झोन आपण केलेले त्या ठिकाणी आपण त्यांनी त्यांचा व्यवसाय केला पाहिजे यामध्ये स्थानिक जे फेरीवाले जे आहेत हॉकर ते सोडून इतरही ठिकाणचे हॉकर्स या ठिकाणी येत ते सोडून इतरही ठिकाणचे हॉकर्स या ठिकाणी येतात काही लोक तर याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं म्हणजे वेगळ्या पद्धतीचे देखील काही लोक त्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करतील या सहाय्यक आयुक्त
फुले मॅडम ज्या आहेत त्यांचं पूर्ण त्यांच्या पाठीशी प्रशासन आहे, आयुक्तांनी त्यांचं सर्व जबाबदारी उचलली आहे, काही खर्च होईल होईल सगळं सगळं म्हणजे जे काही करायचं ते महापालिका प्रशासन त्यांच्या मागे उभं आहे आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे हल्ले होऊ नये, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील पूर्णपणे त्याच्यावर कठोर कारवाई